उन्हाची काहिली संविण्यासाठी सेल्फीच्या हौशेपोटी अतिसाहस, निष्काळजीपणा, मद्यपान आणि पोहता येत नसतानाही थरार अनुभवण्याच्या नांदात धरणे नद्यांमध्ये उतरून पाण्याचे खेळाचे वेळ तरुणाईच्या जीवावर बेतत आहे. त्यामुळे नदे, धरणे, कुंड, धबधब्यांच्या परिसरात पर्यटनासाठी जाताना पोहता न येणाऱ्यांनी पाण्यापासून 4 हात दूरच राहावे. अपघाताची प्रमुख कारणे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत. पोहता येत नसतानाही पाण्यात उतरणे, पाण्याची खोली, खड्डे, पाण्यातील भोवरे याबाबतची माहिती नसणे, शारीरिक क्षमता न ओळखता मद्यपान करून पाण्यात उतरणे टाळा. आणि काय खबरदारी घ्याल तर अनोळखी ठिकाणी पाण्यात उतरूच नका. पट्टीच्या पोहणाऱ्यांनी पाण्याची माहिती नसेल तर त्यात उतरण्याचा मोह टाळा. फ्लोटिंग डिव्हाइसेस नसल्यास दोरी, बांबू, ओढणीजवळ बाळगा, जेणेकरून बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर काढणे शक्य होईल. सहलीला जाण्यापूर्वी स्थानिक बचाव पथकाची, प्रशासनाची माहिती आणि संपर्क क्रमांक नोंदवून ठेवा. सहलीला कुठे जाणार हे घरातील व्यक्ती, सहकारी, मित्रमैत्रिणींना आवर्जून सांगा आणि प्रथम उपचाराचे साहित्य, औषधी सोबत बाळगा.